नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात. आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आज आपल्या बायजा आई स्वयंपाकघराला पूर्ण एक वर्ष झालं आहे. गेल्या वर्षभरात आपण अनेक प्रकारचे पदार्थ बघितलेत. आज जरा वेगळं, सर्वांच्याच आवडीचं. चला तर मग बनवूया मुंगडाळीचा हलवा. एक मोठी वाटी मुंगडाळ स्वच्छ धुवून साधारण 7 तास आधी आपण मुंगडाळ भिजू घातली होती. साधारण अशी बोटचेपी होईस्तोर आपल्याला भिजवायची आहे. ही बघा, इकडे आपण एक रुमाल अथरलाय, यावरती आपली ही मुंगडाळ. यातलं संपूर्ण पाणी निघायला हवं म्हणून साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही अशी वाळून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटं झालेत, आपली डाळ छान वाळली आहे. ही बघा, आता आपण ही मिक्सरला जरा जाडसर दळून घेऊ. आपली मूंग डाळ जरा जाडसर दळून तयार आहे. ही बघा, आता आपण इकडे एक गंज ठेवला आहे. यात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध. जितकी आपण मूंग डाळ घेतो दळून त्याची दुप्पट आपल्याला ही घ्यायचं आहे. यात 2 चमचे साखर आणि मध्यम आचेवरती होऊ देऊ. जोपर्यंत आपलं दूध छान उकळत आहे तोपर्यंत आपण डाळ भाजून घेऊ आणि अधनमधनं यालाही बघत राहू. इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे. यात 1 मोठी वाटी तूप, जितकी आपली डाळ आहे तेवढंच आपल्याला तूप घ्यायचं आहे. आपलं तूप व्यवस्थित गरम झालं आहे. यात आपली डाळ ही अगदी थोडी टाकायची आहे आपल्याला, कारण तूप खूप गरम आहे म्हणून हे उडायला नको. म्हणून हळूहळू डाळ टाकत चालायची. यात करून घ्यायचं आहे, खाली लागायला नको. राहायची आहे, धीरे धीरे ही एकदम मोकळी होते. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की खूप तूप आहे याच्यात, पण हे तूप पण ही मूंग डाळ धीरे धीरे पिऊन घेते आणि छान सोनेरी होईस्तोर आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची अशीच आणि एकदम मंद आचेवरती. खूप सोपा आहे, नक्कीच करून बघाल. आपल्याला हे व्यवस्थित बघा, छान मोकळी होत आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे सतत करायचं आहे. आपल्या दुधालाही छान उकळ आली. एकीकडे आपली डाळ तयार होत आहे आणि एकीकडे आपलं दूधही छान उकळत आहे. हलकी सोनेरी झाली आहे, अजून आपण थोड्या वेळ होऊ देऊ. अशाच पद्धतीत करायचं आहे. आपण मोहन थाळ करतो ना, अगदी तसंच आपल्याला भाजायचं आहे. आपली मूंग डाळ छान भाजून तयार आहे, संपूर्ण रंग बदलला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. आता दुधामध्ये सुंठ आणि जायफळ पूट आहे, 1 मोठा चम्मच टाकून घेऊ, एकत्र करून घेऊ आणि दुधाचाही गॅस बंद करून देऊ. आता आपण आपल्या डाळीमध्ये आपलं दूध टाकून घेऊ. तर हे व्यवस्थित एकत्र करून घेऊ.
आणि मंद आचेवरती हे छान होऊ देऊ. सतत एकत्र करत राहायचं. अगदी सोपी रेसिपी आणि खूप टेस्टी आहे. अशा ड्राय कन्सिस्टन्सीला आल्यानंतर हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. यात आता आपल्याला एक मोठी वाटी साखर टाकायची आहे. पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेऊ. पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेऊ. अगदी छान दिसत आहे. आपल्याला हे साखरेत व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. आपला हलवा छान तयार झाला आहे. यावर आपला मूंग डाळ हलवा छानपैकी सफून तयार आहे. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.